पितळ हातापेक्षा मोठ्या असलेल्या रावसाच्या ह्या तुकड्या आम्ही आणलेल्या आहेत वसईतील पाचू बंदरच्या मासळी मार्केटमधून. आज तेथे मच्छीचा लिलाव होता. आपण पाहणार आहोत हे मासळी मार्केट आणि मच्छीच्या लिलावाची प्रक्रिया. आज रात्री 11 वाजता वसई मच्छीमार सोसायटीच्या पुढ्यावर बाजार बंद आहे. आज रात्री 11 वाजता वसई मच्छीमार सोसायटीच्या पुढ्यावर बाजार बंद आहे. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आपण आलेलो आहोत पाचू बंदर वसईला. पाचू बंदर फिश मार्केट जे आहे तेथे मासळीचा लिलाव होतो. रात्री साधारणतः 11 वाजता हा लिलाव असतो आणि आठवड्यामध्ये 3 वेळा हा लिलाव असतो. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी हा लिलाव असतोच असतो, त्यामुळे आम्ही आज येथे थोडी मासळी खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. लिलावाची प्रक्रिया कशी आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. मंडळी, तुम्हाला पाचू बंदर फिश मार्केटला यायचं असेल तर वसई स्टेशनवरून पारनाक्यावर यायचं आणि पारनाक्यावरून बसेस किंवा रिक्षा पाचू बंदरला येत असतात. तर जरूर ह्या ठिकाणाला भेट द्या, तुम्हाला उत्तम मासळी मिळण्याची खात्री आहे. चला तर पाहूया पुढचा व्हिडिओ. 11 वाजायला थोडाच अवधी आहे आणि तुम्ही पाहू शकता लिलाव करणाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मासळी त्यांच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार येथे मांडलेली आहे. ही तुम्ही वाम पाहू शकता, पापलेट आहे तिकडे, त्यानंतर काजळी आहे, तुम्ही पाहू शकता कोळंबी तुम्हाला दिसते इकडे, ही खूप मोठी कोळंबी दिसते प्रॉन्स, आणि हे छोटे वाम आहेत. तर लिलाव प्रक्रिया आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि ही मासळी मांडलेली आहे. डाव्या बाजूला तुम्ही पाहताय बोली लावणारी मंडळी डाव्या बाजूला वाट पाहत उभी आहे, तर उजव्या बाजूला हे आहेत लिलाव करणारे. तर ही मंडळी सर्व इथे आहे. तुम्हाला बाजूला टेम्पो दिसतंय जिथून ज्यामध्ये ही मासळी आणलेली आहे. हे लिलावाचं दुसरं ठिकाण आहे. येथे तुम्हाला पापलेट वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या क्रेट्समध्ये ठेवलेले दिसत आहेत आणि इतर मच्छी देखील खाली दिसते. येथे दुसरा एक लिलाव केला जाणार आहे. हे पहा, टेम्पोमधून मासळी आणली जात आहे आणि सर्व लिलाव करणारे आणि गोली लावणारे 11 वाजायची वाट बघतायत. हो, बेल झालेली आहे आणि आता लिलाव सुरू झालेला आहे. मला वाटतं ₹4,000 सौदा झालेला आहे आणि ताबडतोब तुम्ही पाहू शकता ही मासळी त्यांनी भरण्यास सुरुवात केलेली आहे. पुढच्या लिलावाला सुरुवात देखील झालेली आहे. हे पहा, ही मासळी म्हणजे ही कोळंबी, त्या शेजारी वाम तुम्हाला दिसत आहेत आणि काही पापलेट, या सर्वांचा सौदा ₹4,000 झालेला आहे.
बहुतेक हे पापलेट देखील त्या 4000 सौद्यामधलेच आहेत आणि हे पहा भरले जात आहेत. खाजरी एशियन सी बेस ह्यासाठी हा दुसरा लिलाव सुरू आहे. तुम्ही पाहू शकता खाजरीसाठी. हो की नाही लवकर बोल. पापलेटच्या आकारानुसार त्याचे वाटे केलेले तुम्हाला इकडे दिसत आहेत. हे पहा काही छोटे पापलेट मोठे पापलेट इथे मांडलेले आहेत आणि इतर ठिकाणी देखील. हे पहा ही मासळी जी विकत घेतलेली आहे ती देखील भरण्याचं काम सुरू आहे. लगभग येथे सुरू आहे. सोबतच एक लिलाव देखील सुरू आहे. तुम्ही पाहू शकता ही मासळी घेऊन जात आहेत विकत घेतलेली लिलावात. उपा म्हणजे टूना फिश या नावाने प्रसिद्ध असलेली ही मासळी ह्याचा आकार तुम्ही पाहू शकता. बाहेरच इतका मोठा आकार आहे तर अजून आज दिसलेली आहे. खूप मोठा मासा आहे हा. खाजरी देखील तुम्हाला दिसते. आमच्याप्रमाणेच मासळी खरेदी करण्यासाठी आलेले इतर लोक देखील तुम्हाला दिसत आहेत. घोळ मासा जो खूपच प्रसिद्ध आणि चविष्ट असतो तो तुम्ही येथे पाहू शकता. हा खूपच प्रसिद्ध आहे आणि खूप महाग असतो कारण तो त्याच्या स्थलांतर करण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे तो दुर्मिळ असतो आणि हा खूप मोठा मासा आहे. तुम्ही पाहू शकता ह्याची किंमत देखील खूप जास्त असणार आहे. प्रचंड वेगवान असलेली डबल स्पॉटेड क्वीन फिश तुम्ही येथे पाहू शकता. काटी हा भरपूर चविष्ट मात्र तितकेच काटे असलेली ही काटी मासळी तुम्ही पाहू शकता. आणि ही पहा काटीची बहीण दातळ हिला देखील भरपूर काटे आणि तितकाच चव असतो बरं का. हे पाचूबंदर मासळी मार्केट तुम्ही येथे पाहू शकता. पूर्ण व्ह्यू दाखवायचा आम्ही प्रयत्न करतोय. येथे मासळी विकत घेणारे बोली लावणारे यांची लगभग जास्त दिसते आज आपल्याला. हे पहा लिलावाची प्रक्रिया आता ऑलमोस्ट संपलेली आहे आणि ही मासळी जी घेतलेली आहे ती स्टोअर करून ठेवण्यासाठी जो बर्फ हवा असतो तो देखील येथे जवळच बर्फाचा कारखाना उपलब्ध आहे मासळी मार्केटच्या बाजूलाच. ह्या बर्फाच्या लाद्या तुम्ही पाहू शकता. ह्या विकत घेऊन नंतर तो क्रश करून तो बर्फ मासळी साठवून ठेवण्यासाठी वापरला जातो. त्याची ही प्रक्रिया तुम्ही पाहू शकता. बर्फ कारखान्यातून काढल्यानंतर त्याच्या या छोट्या लाद्या करून त्या क्रशरमध्ये आता नेल्या जात आहेत. हे पहा ही एक छोटी लादी आणलेली आहे इकडे आणि हा हे क्रशर आहे. ह्यामध्ये बर्फाचा चुरा केला जातो अशा प्रकारे आणि ह्यामध्ये मासळी साठवून ठेवण्यासाठी हा चुरा बर्फाचा वापरला जातो. लिलावातून विकत घेतलेली मासळी एकतर त्या ठिकाणी तेथेच एका बाजूला विकली जाते सामान्य ग्राहकांना म्हणजे मी जसा गेलेलो आहे आम्हाला ती विकली जाते त्याचं हे सॉर्टिंग सुरू आहे किंवा ही साठवून ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मल बाजारामध्ये देखील विकली जाते. तर येथे तुम्ही पाहू शकता हे वाटे केले जात आहेत पापलेटचे आणि इतर मासळीचे देखील आणि हे विकण्यासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. सुरमई आहे वाम आहे आणि इतर सर्व प्रकारची मासळी तुम्हाला येथे दिसते. येथे तुम्ही पाहू शकता ह्या ताईंनी वाटा लावलेला आहे आणि इतर मंडळी भाव करतायत. पाहूया जमताय का. नाही
बहुतेक जमतंय नाही. इथे छान मोठ्या आकाराची कोळंबी येथे विकण्यासाठी ठेवलेली आहे. जरी ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला छोटी दिसत असली तरी आकार ह्याचा खूप मोठा आहे बरं का. म्हणजे आपल्या बोटापेक्षा जाड असे हे प्रॉन्स आहेत कोळंबी. सुरमईंच्या वाट्यामध्ये विराजमान झालेली स्टिंगरे म्हणजे पाकट तुम्हाला येथे दिसतंय आणि दोन्ही बाजूला सुरमई आहेत त्याच्या. या स्टिंगरेची शेपूट पहा किती लांब लचक आहे ती. याला पाकट म्हटलं जाते आमच्या भाषेमध्ये मराठीमध्ये देखील. एक छोटी खाजरी आणि हिंगाळो आमच्या भाषेमध्ये हिंगाळो मराठीत बहुतेक शिंगाडा असं म्हटलं जाते. अजून एक छोटी खाजरी तुम्हाला दिसते एशियन सी बेस. मोठ्या खाजरीचे साधारणतः 1000 रुपये पडतात. इथे सरंगा तुम्हाला दिसतोय तुम्ही पाहू शकता आणि इतर मासळी. मंडळी मी आणि माझा मित्र जेम्सन आम्ही पूर्ण मार्केट फिरलेलो आहोत पण अजूनही मासळी काही आम्ही घेतलेली नाही आहे. जेम्सनची इथे घासाघीस सुरू आहे. दातळ त्याला खूप आवडते त्यावरून ही घासाघीस सुरू आहे आणि तुम्ही पाहू शकता आता जेम्सनने हा सौदा केलेला आहे. 2 दातळी त्याने 1000 रुपयाला घेतलेल्या आहेत आणि लवकरच ते आता साफ करून त्याला मिळणार आहेत. हास्य विनोद सुरू आहेत आणि त्यासोबतच जेम्सनची मासळी दातळ आता साफ केली जात आहे. सराईत मासळी साफ करण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता आता कशा पद्धतीने हे मासळीचे तुकडे केले जात आहेत. वा एखादी काजू कतली कापावी त्याप्रमाणे त्याचे हे तुकडे तुम्हाला दिसत आहेत. जोराचा फटका बसल्याने खालील फळी तुटलेली आहे. ताबडतोब दुसरी फळी ताईंना दिलेली आहे आणि पुन्हा काजू कतली कट येथे म्हटलं जात आहे. काजू कतली कट स्टाईलमध्ये ही मासळी दातळ कापली जात आहे. काजळी चिलीसाठी प्रसिद्ध असलेली ही काजळी मासळी तुम्ही पाहू शकता जिला स्क्विड्स असं देखील म्हटलं जातं. खूप मोठ्या आकाराची ही मासळी आम्ही पाहिली आणि खूप मोठ्या प्रमाणात देखील आहे येथे. पातेरी आणि डोंभेरा आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं बहुतेक तीच मासळी दिसते. माझी खात्री नाही आहे. साधारणतः माझ्या उंची एवढी आणि 1500 रुपये किमतीची वाम आणि येथे पापलेटचे भरलेले क्रेट तुम्ही पाहू शकता. मंडळी पूर्ण मार्केट फिरून झालं आणि शेवटी आम्हाला आमची पाहुणेच मिळाले. गाई मंडळी गाई मंडळी मिळाली आणि हा मासा आम्ही कन्फर्म केलेला आहे आणि आता आपण तो कापून घरी घेऊन जाणार आहोत. चला शैलीन बाय ही आमची नातेवाईकच आहे आणि आता आम्हाला मासळी कापून देणार आहे. हा रावस आता मी इथे खरेदी केलेला आहे. आता याची काटछाट करून आम्ही पिशवीमध्ये भरून देणार आहोत. खूप प्रसिद्ध आणि खूप चविष्ट असा हा मासा आहे. उद्या ह्याच्यावरती आम्ही ताव मारणार आहोत. भरपूर प्रोटीनने युक्त असा हा रावस म्हणजेच सॅल्मन आम्ही घेतलेली आहे आणि त्याचे खवले आता साफ केले जात आहेत आणि त्याला व्यवस्थित आम्हाला कापून त्याचे तुकडे करून आता ही बाई देणार आहे. त्याची ही प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. हे पहा याचा मणी पक्का कर. याला डबल काती पाहिजे. डबल कातीशी माराला तव बरी जमली. त्याला 21 नवरीला म्हणजे जात असते. Thank you.
मंडळी, आज पाचू बंदरला मच्छी मार्केटमध्ये लिलावाच्या वेळेला येऊन आम्ही चांगलीच कमाई केलेली आहे. एक रावस, एक सुरमई आणि थोडीशी आपण कोळंबी घेतलेली आहे. प्रेसिलाताई यांच्याकडून आपण ही मच्छी घेतलेली आहे. आम्हाला खूप चांगला भाव मिळालेला आहे आणि प्रेसिलाताई तसं आमच्या नातेवाईकच. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन देखील जरूर दाबा. धन्यवाद मंडळी.